लाडक्या बहीण योजना विरोधात काँग्रेस पुन्हा कोर्टात, लाडकी बहीण योजना आता बंद पडणार, सुनील केदारांच्या कार्यकर्त्यानं दाखल केली याचिका, महाविकास आघाडीचा महिला विरोधी चेहरा आता उघड। नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे। ही योजना बंद करण्याचा प्रयत्न विरोधकांचा पहिला दिवसापासून राहिलेला आहे। महिलांच्या खात्यात महिन्याला 1,500 रुपये देऊन महायुती सरकारने आपलं आश्वासन खरे करून दाखवलं। महिलांनीही या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिलाय। राज्यभरात लाडकी बहीण योजनेचे पैसे गरीब कष्टकरी महिलांना मिळत आहे, परंतु लाडक्या बहिणीच्या विरोधात असलेल्या काँग्रेसला हे पचनी पडताना दिसत नाहीये अशी परिस्थिती आहे। आणि म्हणूनच की काय, अगदी योजना बंद पाडण्याच्या वक्तव्यापासून ते कोर्टात योजनेला आव्हान देण्यापर्यंत प्रत्येक प्रयत्न काँग्रेस करत आहे। तुम्ही आमचा वनवास करताय आणि तुम्ही काय करायला लागले? अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी पुन्हा एकदा कोर्टात याचिका दाखल केलेली आहे। काँग्रेसच्या सुनील केदार यांचे ते कार्यकर्ते आहेत असं समजतंय। राज्य सरकारचा निर्णय असंवैधानिक आहे, मनमानी आहे आणि तर्कहीन आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे। त्यामुळं सरकारच्या या योजना म्हणजे फसवेगिरी असल्याचं वडपल्लीवार यांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी म्हटलेलं आहे। याआधी सुनील केदार यांनी काँग्रेस सत्तेत आली तर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू अशा आशयाची धमकीही दिली होती। यावरून काँग्रेसची भूमिका आणि मानसिकता स्पष्ट होते असं म्हणायला हरकत नाही। एकीकडे निवडणुकीच्या तोंडावर जनतेला आश्वासन द्यायची आणि दुसरीकडे महिलांना मिळणारा योजनेचा लाभ काढून घेण्याची भाषा करायची, ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार आहे का? राज्यातील लाडक्या बहिणींचं सुख त्यांना पाहावत नाही आहे का? की फक्त युती सरकार पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेस जंगजंग पछाडत आहे? पण येणाऱ्या निवडणुकीत राज्यातील जनता काँग्रेसला साथ देते की महायुतीला, हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही कुणाला साथ देणार आहात, महायुतीला की काँग्रेस आघाडीला? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। योजना बंद करण्यासाठी जी काही याचिका कोर्टामध्ये दाखल झाली आहे त्यावर देखील तुम्हाला काय वाटतं, त्यावर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।